नमस्ते. प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांच्या समीक्षणात्मक लेखावर आधारित व्हिडिओ आपण पाहत असताना आतापर्यंत सजीव सृष्टी आणि त्यामध्ये जेनेटिक्स आणि त्याचे कार्य कसे चालते याबद्दलचे वैज्ञानिक व्हिडिओ पाहत आलेलो आहोत. त्याच आधारे बायबलच्या साह्याने वैज्ञानिक माहितीच्या आधारे बायबलमधील वचनांचा शब्दशः अर्थ का घेऊ नये हे समजून घेत असताना आजच्या भागामध्ये इव्होल्युशन्स अकिलिस हिल्स नावाच्या व्हिडिओतील उत्क्रांतीवादातील नैसर्गिक निवड प्रक्रियेशी संबंधित कोणत्या मुद्द्यांवर प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स समीक्षा करतात ते आपण येथे पाहणार आहोत. उत्क्रांतीवादातील नैसर्गिक निवड प्रक्रियेच्या आधारे ते वेगवेगळे मुद्दे समीक्षेसाठी समोर आणतात. त्यामधील पहिला मुद्दा आहे, डार्विनचा उत्क्रांतीवाद काही शास्त्रज्ञ पूर्णपणे नाकारतात, तर आधुनिक शास्त्रज्ञ संशोधनानंतर त्यात काही सुधारणा सुचवून ते स्वीकारतात, कारण या क्षेत्रातील संशोधन डार्विनशिवाय सुरू होत नाही. नाकारणारे जी कारणे सांगतात त्यापैकी एक म्हणजे म्युटेशन, उत्परिवर्तन. याबद्दलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळेलच. ही प्रक्रिया ज्यामध्ये केवळ मूळ जीन्स देवाकडून आहे, उत्परिवर्तनाने मूळ जीन्स नष्ट होते किंवा त्याची तोडफोड होते, त्यामुळे उत्परिवर्तन उत्क्रांतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते असे सदर व्हिडिओमधील शास्त्रज्ञांचे मत आहे. त्याची जीन्सच्या स्वैरवाढीशी तुलना होऊ शकत नाही असे त्यांना वाटते. एक सामायिक वंश ही संकल्पना या शास्त्रज्ञांना सदोष वाटते, त्यामुळे ते ती मान्य करत नाहीत. मात्र आधुनिक अनुवंशशास्त्राने त्यात कमीत कमी 15 वेगवेगळ्या सुधारणा सुचवून उत्क्रांती कशी होते हे सांगितले आहे. त्यांचे संदर्भ मूळ लेखात दिलेले आहेत. उत्क्रांतीवादातील नैसर्गिक निवड प्रक्रियेतील दुसरा मुद्दा मांडताना प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स लिहितात की प्रत्येक सजीव कुळाच्या जातीचे एक झाड आणि त्याच्या प्रजातीच्या वेगवेगळ्या फांद्या अशी रचना या व्हिडिओतील शास्त्रज्ञांना मान्य आहे. कुळ वर्गीकरण आणि जीव वर्गीकरण करताना येथे त्यांची गल्लत झाली आहे असे वाटते. मार्जार कुळातील शेकडो जाती जसे सिंह, वाघ, चित्ता, बिबट्या, पुमास, कॅराकल, जॅग्वारोंडिस, सर्वल्स, ओसेलॉट्स आणि जंगली मांजरी तसेच पाळीव मांजरी ही आजच्या जगातील 30 ते 40 ज्ञात मांजरींच्या प्रजाती बनवतात. पण तलवारीसारखे सुळे असणाऱ्या वाघ सिंहासारख्या जवळजवळ 150 जाती नष्ट झाल्या आहेत. गेंड्यांच्या फक्त 5 जाती अस्तित्वात आहेत तर 100 नष्ट झाल्या आहेत. तसेच श्वान कुळातील श्वानांच्या 5 ते 40 प्रजाती आहेत आणि 200 पेक्षा जास्त प्रजाती विलुप्त झाल्या आहेत. अश्वांच्या 7 जाती अस्तित्वात आहेत आणि 150 विलुप्त झाल्या आहेत. अस्वलांच्या 8 जाती अस्तित्वात आहेत तर 63 नष्ट झाल्या आहेत. पेगविनच्या 17 जाती अस्तित्वात आहेत आणि 50 विलुप्त झाल्या आहेत. म्हणजे सजीवांची कुठलीही प्रजाती तुम्ही घ्या, त्यातील अनेक जाती यापूर्वीच नष्ट झालेल्या आहेत आणि थोड्या किंवा अत्यल्प आता अस्तित्वात आहेत. अशा रीतीने सर्व सजीव सर्व जाती प्रजातींना एकत्र केले तर त्यांची किती प्रचंड मोठी संख्या होईल. इतके सर्व प्राणी नोहाच्या तारूत सामावणे हे कल्पनेत तरी शक्य आहे का? समजा आपण गृहीत धरले
की प्रत्येक कुळाचा म्हणजे फॅमिलीचा एक प्राणी घेतला. पूर ओसरल्यावरती तो भूमीवर स्थिर झाला आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या जाती प्रजाती तयार होत गेल्या. मात्र ज्ञात असलेल्या एवढ्या जाती प्रजाती तयार व्हायला जो वेळ लागतो तेवढा काळ त्यांना मिळालाच नाही. कारण त्यांच्यामध्ये पृथ्वीचे वय साधारण केवळ 4,500 वर्ष इतकेच आहे. हे इतकेच कमी आहे की काही दशकातील आकडाही या प्रजाती गाठू शकल्या असत्या का, हा मोठा प्रश्न आहे. देव एका चुटकीसरशी असे 1,000,000,000 प्राणी तयार करू शकतो असे म्हटले तर भूगर्भशास्त्रज्ञांच्या कालमोजणीनुसार गाळाच्या खडकांच्या काळापासून किंवा बायबलच्या काळापासून परमेश्वराने पुन्हा पुन्हा काही प्राणी तयार केले का, आणि केले तर का केले? आणि हे जर सर्व तो करणारच होता तर नोहाच्या तारूत त्याने जोडी जोडीने प्राणी पाठवण्याचा घाट का घातला? म्हणजेच देवाने सजीवांना निसर्ग नियम घालून देऊन त्यांना पुरेसा वेळ आणि उत्क्रांतीसाठी पुरेसे स्वातंत्र्य देऊन बदलत्या काळानुसार आणि वातावरण व हवामानानुसार त्यांना योग्य ते बदल आत्मसात करून घेण्याची संधी मिळेल अशीच जडणघडण केली. व्हेल किंवा डॉल्फिनसारखे महाकाय सस्तन समुद्री प्राण्यांचे जीवाश्म समुद्री सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जीवाश्माबरोबर सापडत नाहीत. म्हणजेच जागतिक पातळीवरती हा प्रलय झाला नाही हे सिद्ध होते. हे झाले नजरेस पडणाऱ्या प्राण्यांच्या बाबत. जे भूतकाळात होऊन गेले किंवा जे महासागरात खोल डोहात राहतात त्यांचे काय? आर जे फिशर यांच्या हिस्टॉरिकल जेनेसिस फ्रॉम ॲडम टू ॲब्राहम या पुस्तकामध्ये गिलगामेश आणि ॲट्राहसिस या प्राचीन महाकाव्यांमध्ये उल्लेखलेला जलप्रलय आणि उत्पत्तीच्या पुस्तकातील नोहाच्या काळातील जलप्रलय यामधील साम्यांबद्दलचा सविस्तर अभ्यास वाचावयास मिळतो. आदामाने मेसोपोटेमिया आणि आजूबाजूच्या प्रांतात आढळणाऱ्या प्राण्यांना जी नावे दिली होती तेच प्राणी नोहाच्या तारूवर आढळतात. ऑस्ट्रेलियातील मार्सुपिलय म्हणजेच कांगारूंप्रमाणे पिलांना पिशवीत ठेवणारे प्राणी, हिंदी महासागराजवळील बेटावर आढळणारे डोडो पक्षी, मादागास्कामधील लेमुर्स, दक्षिण आणि उत्तर अमेरिकेतील खवले असलेला सस्तन प्राणी अर्माडिलॉस यासारख्यांचा वेगवेगळ्या झाडाच्या रचनेमध्ये नक्की समावेश कोठे करायचा आणि नोहाच्या तारूवरील प्राण्यांमध्ये त्यांचा उल्लेख का नाही हे प्रश्न आजच्या अभ्यासकांना नक्कीच पडतात. नोहाने निश्चितच हे प्राणी समुद्र पार करून तारवात आणले नसणार आणि पूर ओसरल्यावर ते परत त्यांच्या जागेवर नेऊन सोडले नसणार. म्हणजेच नोहाच्या तारूवरील प्राण्यांमुळे किंवा सदर व्हिडिओमधील शास्त्रज्ञांनी मांडलेल्या वेगवेगळ्या झाडांच्या उत्क्रांतीच्या रचनेमुळे विज्ञानाने मान्य केलेले उत्क्रांतीवादाचे सिद्धांत दुरून दुरून पूर्णत्वाला जाताना दिसत नाहीत. अशा अनेक पुढील मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला जॉन पेरी यांचा एक व्हिडिओ पाहावा लागणार आहे. अर्थातच पुढील भागामध्ये आपण तो पाहणार आहोत. तोपर्यंत विज्ञान आणि बायबलच्या माहितीची सांगड घालणाऱ्या या व्हिडिओंना सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. धन्यवाद.